महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 प्रमाणे केलेल्या तरतुदीनुसार स्नातकांना महाविद्यालयातच पदवीचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांनी सी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. यावेळी उपकुलसचिव डॉक्टर पी एस पांडव, वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष समीर बिर्नाळे, प्राचार्य डॉक्टर एस ए तांबोळी, प्राचार्य डॉक्टर व्ही बी सांभरेकर, प्राचार्य पी के पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, आधी विद्यापीठात दीक्षांत समारंभ असायचा, त्यावेळी विद्यापीठात प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी देण्यात येत होती आणि बाकी आलेल्या सर्व हजारो विद्यार्थ्यांना काउंटरवर पदवी दिली जायची. आता महाविद्यालयात जाऊन समारंभपूर्वक सर्व स्नातकांना पदवीदान करण्यात येते. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे असंही ते म्हणाले. मी कुलसचिव विलास नांदवडेकर आज अप्पासाहेब बिर्नाळे कॉलेजमध्ये पदवी वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्यांना आलेलो आहे. हा पदवी वितरण समारंभ महाविद्यालय व्यवस्था करण्याचं कारण की महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 त्याबाबतचे प्रोव्हिजन आहे. पूर्वी हा समारंभ विद्यापीठ स्तरावर सर्व विद्यापीठातील विद्यार्थी येऊन साजरा केला जात होता. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पदवी ही एका काउंटरवर जाऊन त्याला कलेक्ट करावी लागत होती आणि फक्त सिलेक्टेड विद्यार्थ्यांना ती व्यासपीठावर विचारमंचावरती त्यांना पदवी प्राप्त किंवा देण्यात येत होती. म्हणून पैशाची बचत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. म्हणून अशा प्रकारची संकल्पना महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टमध्ये पास करून प्रत्येक महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये अशा प्रकारचा पदवी वितरण समारंभ आयोजित करावा असं स्पष्ट केलेलं आहे.